अकोले येथे श्री सद्गुरु बाळूमामा पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा. अकोळ्यात बाळूमामा पालखी सोहळा संपन्न. श्रेष्ठ संत सद्गुरु बाळूमामा यांचे मूळ जन्मस्थान असलेल्या क्षेत्र अकोळ येथे गुरुवार दिनांक 22 रोजी सकाळी 10 वाजता श्री बाळूमामा मंदिर सभामंडपाचा पायाभरणी समारंभ होणार असून बुधवार सायंकाळी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. पालखी सोहळ्यास महालिंगेश्वर मंदिरापासून प्रारंभ झाला. पालखी ग्रामदैवत भैरवनाथ, मारुती, महादेव, विठ्ठल आदी मंदिराच्या ठिकाणी भेटीसाठी नेण्यात आली. पालखीचा मान रवी गावडे, म्हाळू हेगडे, गुंडा अरभावे, महादेव बरगाले, सिद्धवीर खजानावर यांना मिळाला. मंदिरात बाळूमामा मूर्ती भेट पूनम बाबर उर्फ केसरकर पुणे यांच्याकडून तर पालखी सतीश केसरकर यांनी दिली आहे. सबिना भेट विजय नांगनूर यांनी दिली आहे. आज गुरुवार सकाळी पंचलिंग वीरभद्र स्वामी नंदीकुरळी व पूज्य सिद्धयोगी आमरेश्वर महाराज कवलगुड यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ होणार आहे. सभा मंडपाचा पायाभरणी समारंभ खासदार अण्णासाहेब जल्ले, कर्नाटक राज्य महिला बाल कल्याण मंत्री शशिकला जल्ले, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धू नराटे, तालुका पंचायत सदस्य सुलभा सदावर्ते यांच्या उपस्थित होणार आहे. यावेळी भक्तजनांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरु बाळूमामा जन्मभूमी सेवा संघ अकोळतर्फे कळविले आहे.